महापालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक 22 मधील आणि सध्याच्या प्रभाग क्रमांक 43 मध्ये असलेल्या विहित गावच्या सौभाग्यनगरजवळील लॅमरोडवर असलेली धोकादायक कमान पाडण्यास सुरुवात केली असून सदरची कमान पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. सौभाग्यनगरजवळील असलेली ही कमान दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली होती. पावसाळ्यामध्ये ही कमान कधीही कोसळली असती. नागरिकांची तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. 2011 या कमानीचा काही भाग पडून 3 जण ठार झाले होते. यामुळे महापालिकेचे बांधकाम विभागाचा निकृष्टपणा समोर आला होता. ही घटना अद्यापही नागरिकांच्या लक्षात असून कमान पाडण्यासाठी कोर्टाची तसेच स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात आली आहे. 18 जानेवारी 2011 रोजी इथे असे स्वागत कमान गेट होती आपली नाशिक कॉर्पोरेशनचं एंट्री गेट होतं. तर ते बीमची कास्टिंग झाली होती. बीमची कास्टिंग झाल्यानंतर ती इरेक्ट केली बीम आणि इरेक्ट झाल्यानंतर काहीतरी इथे तोफखाना बाजूला कॅन्टोनमेंट एरियामध्ये काहीतरी बॉम्ब गोळा झाला किंवा काय आलं व्हायब्रेशन्सनी ते बीम पडला. बीम पडल्यानंतर इथे 2-3 लोकांचा दुर्दैवी अंत झाला होता. अपघात झालेला तिथे तेव्हापासून हे व्हर्टिकल कॉलमचे तसेच होते. त्या पोझिशनलाच होते. मागे 1-2 वेळा आम्ही काढायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एव्हिडन्सला डिस्टर्ब करू नका आहे तसे ठेवा. कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. कोर्टामध्ये केस पेंडिंग असल्याकारणाने आम्ही त्याला काय हात लावलं नाही काय केलं नाही वगैरे येते. आता ती काहीतरी हायकोर्टामध्ये केस पेंडिंग आहे आणि पोलीस खात्यातच पत्र आलेलं आहे आम्हाला की आता हे जे व्हर्टिकल कॉलम जे आहेत व्हर्टिकल कॉलम हे धोकेदायक अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यांचं पत्र आल्यानंतर आम्ही वकिलाचा सल्ला घेतला. वकिलांनी देखील सांगितलं की आता ही हायकोर्टामध्ये केस पेंडिंग आहे आणि ही आता व्हर्टिकल कॉलम काढायला काही हरकत नाही आहे नाशिक कॉर्पोरेशनला. मग त्याच्यानंतर कमिशनर साहेबांची परमिशन घेतली. आदरणीय कमिशनर साहेबांनी त्याला मंजुरी दिलेली आहे व्हर्टिकल कॉलम काढण्याबाबतचा आणि आज आम्ही ते व्हर्टिकल कॉलम काल आम्ही पोलिसांना देखील कळवलं की आम्ही व्हर्टिकल कॉलम काढत आहोत आपल्या माहितीचं सादर करत आहोत. कारण की त्यांचं पत्र होतं व्हर्टिकल कॉलम काढण्याबाबतचं त्यांना काल कळवलं आणि आज आम्ही हे काढायला प्रयत्न करतोय तोडतोय. ही कमान पाडण्यात यावी म्हणून नगरसेविका सुनीता कोठोळे नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार तसंच योगेश काळेकर यांनी महापालिकेला आणि पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं. अखेर या पत्राचं महापालिकेच्या संबंधित विभागाने दखल घेऊन आजपासून JCB सहाय्यानं कमान पाडण्यास सुरुवात केली आहे. कमान पाडत असताना या भागातील अनेक रहिवासी त्या ठिकाणी जमा झाले होते. तसंच कमान पाडणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. यामुळे भविष्य काळामध्ये जर ही कमान राहिली असती तर पावसाळ्यात केव्हाही कोसळून जीवितहानी झाली असती. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड.